बिलोडे येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेची सी न्यूजवरून प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल स्थानिक प्रशासनानं घेतली असून सदर स्मशानभूमी संदर्भात स्थानिक प्रशासन कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या कामी गतिमान झाली आहे. लवकरच सदर बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल असे ठोस आश्वासन सरपंच विजयकुमार चोपडे व ग्रामविकास अधिकारी आर डे पाटील यांनी सी न्यूजशी बोलताना दिले आहे. बिलोडी तालुका पलूस येथील साखरवाडी परिसरामध्ये असणारी स्मशानभूमी ऑगस्ट 2019 आलेल्या महापुरामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. त्याचबरोबर स्मशानभूमी भोवताली असणारे कंपाऊंड व गेटची पूर्णपणे दुरावस्था झाली होती. तसेच स्मशानभूमी भोवतालच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले आणि परिसरात दुर्गंधी पसरली असून स्मशानभूमीमध्ये मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर असल्याची बातमी सी न्यूजवरून प्रसारित होताच सदर वृत्ताची दखल घेत बिलोडी येथील स्थानिक प्रशासनानं तातडीनं पलूस कडेगावचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम, सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील तसेच विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम यांना सदर स्मशानभूमीच्या उभारणीकरता लागणारा निधी मिळावा या आशयाचं पत्र दिले असल्याचे सरपंच विजयकुमार चोपडे व ग्रामविकास अधिकारी आर डी पाटील यांनी सांगितलं. तसेच सदर निधी मंजूर करून आणण्याकरता योग्य तो पाठपुरावा करून सर्व सोयीनियुक्त प्रशस्त अशी स्मशानभूमी उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन बिलोडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांनी दिले आहे. मी ऑगस्ट 2019 पुरामध्ये वाहून गेलेली होती. त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय विश्वजीत कदम, माननीय खासदार संजय काका, माननीय आमदार मोहन शेट्टी कदम यांना मी पत्र देऊन त्यांच्या निधीतून आगार इतर फंडातून नवीन स्मशानभूमी आर सी सी होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.